शेती माझी प्रयोगशाळा या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपलं स्वागत करतो. या चॅनलवर आपण नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा. या चॅनलचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉन नक्की दाबा. आपणास व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर अवश्य करा. नमस्कार, मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील हवामान परिस्थिती संदर्भात ताजा अंदाज देणार आहे. आपण बघतो ते जबरदस्त अशा प्रकारचा WD उत्तर भारतामध्ये पुन्हा सरकण्याची शक्यता आहे. बंगालच्या उपसागराच्या दक्षिणेला देखील बाष्प तयार होतोय आणि यावर्षीचं वैशिष्ट्य म्हणजे दोन्ही समुद्रात बाष्प तयार होण्यास सुरुवात झाल्यामुळे मान्सून वेळेत येण्यास मदत होईल. आपण मान्सून संदर्भातील दोन अंदाज जाहीर केलेले आहेत. पहिला अंदाज हा 26 जानेवारीला आपण दाखवला होता आणि या चॅनलवरून तो प्रसिद्ध करण्यात आला आहे. त्यानंतर कालच आपण 1 मेला दुसरा अंदाज जाहीर करण्याचं आश्वासन दिलं होतं, त्याप्रमाणे तो जाहीर झालेला आहे. या दोन्ही व्हिडिओंची लिंक आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे, आपण हे दोन्ही अंदाज बघू शकता. सध्या महाराष्ट्रातील पावसाचं वातावरण कमी झालं आहे, त्यामुळे 5-6 तारखेनंतर पुन्हा पावसाळी वातावरण तयार व्हायला सुरुवात होईल असा आपला अंदाज आहे. आपण GFS मॉडेलनुसार जर बघितलं तर जवळपास 5-6 तारखेपर्यंत महाराष्ट्रात पावसाचं वातावरण दाखवले नाही. एक WD उत्तर भारतामध्ये येतो आहे. पूर्व भारतात चीनच्या समुद्रातून येत असलेल्या बाष्पामुळे आणि WD पावसाळी वातावरणाला सुरुवात झालेली असेल 6 तारखेला आणि तेव्हा महाराष्ट्रातील वातावरण देखील बदलायला सुरुवात होईल. आपण 7 तारखेला बघतो की बंगालच्या उपसागराच्या दिशेने वातावरण तयार होऊ लागलं आहे. पूर्व भारतात देखील मोठं पावसाळी वातावरण तयार होणार आहे आणि बंगालच्या उपसागराच्या किनारपट्टी भागात देखील पावसाळी प्रभाव वाढणार आहे. मोठे पाऊस या ठिकाणी होतील. विदर्भातसुद्धा याचा प्रभाव 7 तारखेलाच पडण्याची शक्यता आहे. 8 तारखेला आपण बघतो विदर्भ मराठवाड्याच्या दक्षिणी भागात मोठं पावसाळी वातावरण राहण्याची शक्यता आहे. GFS मॉडेलने तरी महाराष्ट्रात भाग बदलत जोरदार पावसाची शक्यता 9 तारखेलाही वर्तवली आहे. 10 तारखेला देखील महाराष्ट्राच्या काही भागात भाग बदलत जोरदार पाऊस असणार आहे. 11 तारखेला मात्र सोलापूर, सांगली, लातूर, धाराशिव, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सातारा, कोल्हापूर, सांगली या भागात पावसाचा अंदाज आहे. आपण यापूर्वी स्कायमेटचाही अनेक व्हिडिओमध्ये अंदाज दिला आहे. 7 तारखेला अंदाज बदलतो आहे. पूर्व भारताकडून पावसाळी वातावरण खास करून बंगालच्या उपसागराच्या पूर्व किनारपट्टीला तयार होणार आहे. 7 तारखेला वातावरण 8 तारखेला वाढत जाईल. 9 तारखेला याचा प्रभाव महाराष्ट्राच्या दक्षिणी भागात असण्याची शक्यता आहे. प्रत्यक्ष महाराष्ट्रात स्कायमेटनी 10 तारखेला पाऊस दाखवला आहे. मराठवाडा आणि विदर्भात तो 11 तारखेलाही असण्याची शक्यता आहे. 11 तारखेचं वैशिष्ट्य म्हणजे बंगालच्या उपसागराच्या दक्षिणेला एक वादळी परिस्थिती तयार होण्याचा अंदाज आहे. महाराष्ट्रामध्ये 12 तारखेलाही स्कायमेटने पाऊस दाखवला आहे विरळ स्वरूपामध्ये. त्याचवेळेस अंदमान निकोबार बेटांच्या दिशेने एक वादळी परिस्थिती सरकताना दाखवली आहे. तो पूर्व भारताकडे मोठं पावसाळी वातावरण राहणार आहे आणि 13 तारखेला देखील महाराष्ट्रात पावसाळी वातावरण दाखवलं आहे. म्हणजे 10 तारखेनंतर स्कायमेट महाराष्ट्रात पाऊस दाखवायला सुरुवात करते. महाराष्ट्रात 14 तारखेलाही पाऊस असेल, परंतु तो कमजोर स्थितीत असेल. मात्र एक कमी दाबाचं क्षेत्र किंवा पावादळी परिस्थिती अंदमान निकोबार बेटांच्या दिशेने सरकताना 14 तारखेला दिसते. हे वातावरण 15 तारखेलाही असणारे महाराष्ट्रात विरळ पाऊस 15 लाही असण्याची शक्यता. आपला अंदाज 16 तारखेपर्यंत पोहोचलेला आहे. 16 तारखेला महाराष्ट्रात फारसं पावसाळी वातावरण असणार नाही. मात्र आपण बघतो की अनेक राज्यांमध्ये पावसाळी वातावरण तयार होतं आहे 7 तारखेपासून. अंदमान निकोबार बेटांच्या दरम्यान मान्सून सुरुवातीला दाखल होतो आणि त्या संदर्भातील वातावरण त्या ठिकाणी कमीत कमी 8 दिवस असावं लागतं. या ठिकाणी आपण बघतो की जवळपास 12 तारखेपासून तर आपण 16 तारखेपर्यंत बघतो अंदमान निकोबार बेटांवर जोरदार पावसाचं वातावरण तयार होणार आहे. ECMWF या FS मॉडेलनुसार आपण अंदाज बघत असतो. आपण 7 तारखेपासून जर अंदाज बघितला, कारण 7 तारखेपासून अंदाज बदलतो आहे. पूर्व भारतात मुसळधार पावसाला सुरुवात होते आहे. बंगालच्या किनारपट्टीच्या पूर्व किनारपट्टीला
पाऊस वातावरण तयार होत आहे. प्रत्येक दिवशी यामध्ये वाढ होण्याची शक्यता आहे. 9 तारखेला आपण बघतो पूर्वेकडून पावसाचे वातावरण भारताच्या अंतर्गत भागात सरकण्याची भारतात शक्यता आहे. आपण 10 तारखेला बघतो पूर्व भारतामध्ये खूप मोठं पावसाचे वातावरण राहणार आहे. त्याचवेळेस आपल्याला बदल दिसतोय 10 तारखेला की बंगालच्या उपसागराच्या दक्षिणेकडून पावसाळी वातावरण बंगालच्या उपसागरात अंतर्गत भागात भारताच्या दिशेने सरकणार आहे. आणि 10 तारखेनंतर याही मॉडेलने महाराष्ट्रात पावसाचा प्रभाव वाढताना दाखवला आहे. याही मॉडेलने महाराष्ट्रात जोरदार पावसाळी वातावरण 11 तारखेपासून दाखवलं आहे. शिवाय आपण बघतो की बंगालच्या उपसागरात आणि अरबी समुद्रात दोन्ही ठिकाणी पावसास अनुकूल असं वातावरण वाढत जातं आहे. 12 तारखेला आपण बघतो पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ असं मोठं पावसाळी वातावरण मध्य महाराष्ट्रापर्यंत अगदी कोकणापर्यंत वाढण्याची शक्यता आहे. 13 तारखेला आपण बघतो की अंदमान निकोबार बेटांच्या दक्षिणेला एक वादळी परिस्थिती निर्माण होणार आहे. आणि त्याचवेळेस आपण पूर्व भारतामध्ये देखील वादळी परिस्थिती बघतो, कारण बंगालच्या उपसागरातील बाष्पयुक्त वारे पूर्व भारताकडे सरकत असल्यामुळे या ठिकाणी मोठी पावसाळी वातावरण तयार होतं आहे. आणि त्याचवेळेस WDचाही प्रभाव पूर्व भारतावर जातो आहे. केरळ तामिळनाडूमध्ये देखील किंवा अगदी आंध्र प्रदेश, कर्नाटक, तेलंगणा, ओरिसा, छत्तीसगड या राज्यांबरोबरच पूर्वेकडील सर्व राज्यांमध्ये मोठं पावसाळी वातावरण राहणार आहे. महाराष्ट्रामध्ये देखील मोठं पावसाळी वातावरण या दरम्यान तयार होऊ शकतं असा अंदाज आहे. प्रत्येक दिवशी हे वातावरण भारताच्या दिशेने सरकत असल्यामुळे मान्सूनला पूरक अशी स्थिती निर्माण होते. तुम्हाला माहीत म्हणजे 21-22 मेला अंदमानात मान्सून दाखल होतो दरवर्षीप्रमाणे, परंतु यावर्षी त्याला अनुकूल वातावरण आहे का हे बघणं महत्त्वाचं आहे. आणि 15 तारखेलाच या ठिकाणी पावसाळी वातावरण तयार होताना दिसतंय. या मॉडेलने 16 तारखेला संपूर्ण बंगालच्या उपसागराच्या किनारपट्टीबरोबरच जवळपास पूर्व भारतामध्ये, दक्षिण भारतामध्ये, मध्य भारतापर्यंत मोठं पावसाळी वातावरण दाखवलं आहे. आणि हा जवळपास 15 दिवसाचा अंदाज आहे. यामध्ये बदल होत असतो, परंतु आपण प्रत्येक व्हिडिओमध्ये याचा समावेश करतो आणि प्रत्येक दिवशी हे वातावरण वाढत जाताना दाखवलं जातं आहे. महाराष्ट्रामध्ये देखील मेच्या 2 आठवड्यामध्ये मोठं पावसाळी वातावरण राहण्याचा अंदाज आहे. तसं शेतकऱ्यांनी नियोजन करावं. आपण बघतो की एक हवेचा दाब पूर्व भारताच्या दरम्यान तयार झालेला आहे. भुवनेश्वरच्या दरम्यान 1002 तर विशाखापट्टणमच्या जवळ 1004 हेक्टापास्कलचा हवेचा दाब बंगालच्या उपसागरामध्ये आहे. महाराष्ट्रामध्ये सध्या 1006 हेक्टापास्कलचा हवेचा दाब आहे. एकूणच हवेचा दाब कमी झाला आहे आणि त्यामुळे पहिली वादळी परिस्थिती ही पूर्व भारतात तयार झाली असून पूर्व भारतात मोठं पावसाळी वातावरण तयार झालेलं आहे. हा मान्सून पूर्व पाऊस आहे आणि मान्सून पूर्व सरी महाराष्ट्रामध्ये यामुळे सुरू होणार आहेत. हवामानात बदलच 6-7 तारखेला होईल. पूर्व भारताकडून हे पावसाळी वातावरण थोडं भारताच्या अंतर्गत भागात सरकण्याची शक्यता आहे. आपण बघतो पूर्व भारतामध्ये पहिलं कमी दाबाचं क्षेत्र तयार झालेलं आहे आणि त्यामुळे मुसळधार पाऊस पूर्व भारतामध्ये अनेक राज्यांमध्ये पडायला सुरुवात झालेली आहे. आणि हेच वातावरण भारताच्या दिशेने आता सरकण्याची शक्यता निर्माण होते आहे. वातावरण 6-7 तारखेला कसं बदलतं आहे हे आपल्या समोर आहे. बाष्प तयार होत आहे आणि वादळी परिस्थिती देखील बंगालच्या उपसागरात तयार होते आहे. विशेष म्हणजे हे वातावरण विशाखापट्टणमच्या दिशेने सरकत असून बंगालच्या उपसागराच्या किनारपट्टी भागात पावसाळी वातावरण तयार होईल. आपण बघतो 10 तारखेपासूनच स्कायमेट आणि ECMWF AIFS मॉडेल पाऊस दाखवतं आहे. आणि महाराष्ट्रामध्ये या मॉडेलने देखील 10 तारखे महाराष्ट्राच्या अनेक भागात म्हणजे मध्य महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा असं पावसाळी वातावरण दाखवायला सुरुवात केली आहे 10 तारखेपासून. 11 तारखेला देखील मध्य महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्रात पावसाळी वातावरणाचा प्रभाव दाखवला आहे. वातावरणात बदल होतो आहे आणि महाराष्ट्रामध्ये मान्सूनपूर्व सरींचं वातावरण तयार होणार आहे. त्यादृष्टीने शेतकऱ्यांनी आपलं नियोजन करावं. आपणास व्हिडिओमधील माहिती महत्त्वपूर्ण वाटल्यास लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय बळीराजा.